कोरोनाचा देशातला दुसरा बळी गेलाय. दिल्लीतील 68 वर्षीय महिलेचा कोरोनाची लागण झाल्यानं मृत्यू झालाय. या महिलेला उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. तब्येत बिघडल्यानं या महिलेला रुग्णालयात आणलं होतं. काही चाचणीनंतर या महिलेला कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं. तिला व्हेंटिलेटरवर हलवण्यात आलं आणि त्यातच दुर्दैवानं तिचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार या महिलेला तिच्या मुलापासून कोरोनाचा संसर्ग झाला होता. मृत महिलेचा मुलगा स्वित्झर्लंडहून परतला होता. मुलगा जेव्हा घरी परत आला तेव्हा त्यामध्ये कोरोना विषाणूची लक्षणं आढळली होते. या महिलेवर राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान तिचा शुक्रवारी मृत्यू झाला. महिलेच्या मुलावर सध्या उपचार सुरू आहेत.